पुण्यामधील वडगाव शेरी सोपानगर येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली आग लवकरच पूर्णपणे येईल अशी माहिती सूत्रांकडून याबाबतची माहिती पुणे अग्निशामक दलाला मिळाली असता पुणे अग्निशमक दलाकडनं आणि महापालिकेचे खासगी टँकर असे एकूण पंधरा गाड्या तसेच सुमारे आठ अधिकारी आणि पन्नास जवान आग विझवण्यामध्ये मदत करत होते सध्या आग नियंत्रणामध्ये असून कुलिंग करण्याचं काम सुरू आहे सदर गोडाऊनमध्ये टाकाऊ माल यामध्ये प्लॅस्टिक मटेरियल लोखंडी वस्तू डबे भांडी आणि इतर साहित्यासोबत काही गॅस सिलेंडर देखील होते या ठिकाणी किमान दहा ते बारा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे अद्याप तरी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे तसेच गोडाऊन मालक यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आतमध्ये कोणीही कामगार नाही आहे असं सांगितलं आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही आहे पूर्ण आग विझवण्यात अजूनही काही अवधी लागू शकतो दरम्यान जेसीबीची मदत यावेळी घेण्यात आली आहे अमोल उद्मलेसह हर्षलकोठामध्येच सी चोवीस तास पुणे